नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. प्रवाहाच्या विरोधात काम करण्याची ताकद आमच्यात असून जिल्हाभरात कार्यकर्त्यांना बळ देऊन काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्याचं काम पुढील काळात करणार असल्याची ग्वाही काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी पेणमध्ये दिली. यावेळी घरत यांनी काँग्रेस पक्ष आता पुन्हा उभारी घेत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्याचं नमूद केलं. पेण तालुका काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन पेण इथल्या गांधी मंदिर इथल्या सभागृहात करण्यात आलं होतं. राज्यात नाना पटोलेंसारखे खंबीर नेतृत्व आपल्या पाठीशी ठाम असून त्यांच्या आदेशानुसार जे आपल्या बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन काम करायचं, जे येणार नाहीत त्यांना त्यांच्या परिस्थितीवर सोडून द्यायचं असं धोरण अवलंबलं असून पक्षवाढीसाठी प्रत्येक कार्यकर्त्याने योगदान दिलं पाहिजे असं मत जिल्हाध्यक्ष घरत यांनी यावेळी मांडलं. काँग्रेसचं धोरण जे आहे ते एक महाराष्ट्र प्रदेश आमचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले सांगतील, बालासाहेबजी थोरात आहेत, अशोकरावजी चव्हाण साहेब आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत, आमचे नेते जे सांगतील महाराष्ट्र प्रदेशचा जो आदेश येईल तो जिल्ह्यामध्ये एकच स्ट्रॅटर्जी राहील. शक्यतो आमची भूमिका आहे का आपला आपण लढूया. काँग्रेसला मतं देणारे हाताला प्रेम करणारे अनेक लोक आहेत जे गेले होते अल्पसंख्याक किंवा इतर सर्व बेरोजगार आहेत, ते सगळ्यांचे आता मोदीवर रोष आहे. जे मोदींवर रोष आहे ते आमच्याकडे यायला मागतात, पण आम्ही आघाडीमध्ये होतो आमच्या सीट सोडल्या जातात, काँग्रेस दिसत नाही, लोकसभेला काँग्रेस नाही, विधान परिषदेला काँग्रेस नाही, अशा पद्धती चालणार नाही. काँग्रेसवर लढू जे काय आमच्याकडे आज काय नाही, पण आम्ही गेन होऊ शकतो. काँग्रेसनं सोबलावर लढावं ही नानाभाऊंची भूमिका आहे, त्याच्याबरोबर सुद्धा मी आहे. वादळवारा लाईव्ह साठी किरण बांधणकर सह ब्युरो रिपोर्ट पेण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.